पनवेल महापालिकेच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत आहेत. त्याअंतर्गत महापालिकेच्या वतीने कळंबोली येथे प्रशस्त असे कुस्ती संकुल उभारण्याच्या विचाराधीन आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवकांनी बुधवारी पुणे बालेवाडी येथील सह्याद्री क्रीडा संकुल आणि अमोल बोसडे कुस्ती अकॅडमीला भेट देऊन पाहणी केली. टोकियो येथे नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देशाची मान उंचवण्याचे काम केले. त्याचप्रमाणे पनवेलमध्येही अशाच प्रकारे खेळाडू तयार होऊन पनवेलला नावलौकिक मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल महापालिकेत अनेक पावले उचलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोली येथे कुस्ती संकुल उभारण्याच्या विचाराधीन आहे. या कुस्ती संकुलात खेळाडूंना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी असावी, कुस्तीसाठी मॅट आणि मातीचे मैदान कसे असावे, तसेच खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून चांगले प्रशिक्षण कसे देता येईल या संदर्भात पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुणे बालेवाडी येथील सह्याद्री क्रीडा संकुलाला भेट देत संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष विजय बराटे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीला भेट देत तालमीची पाहणी केली. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केनी, पनवेल महापालिकेचे नगरसेवक हरीश केनी, अमर पाटील, बबन मुकादम, संजय चव्हाण, संपत्ती एळकर, पैलवान ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसे, रामा मानवर, सह्याद्री कुस्ती संकुलचे संदीप पटारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सरांचं कार्य बघायला भेटलं. आम्हाला पनवेल महानगरपालिकेमध्ये अशा स्वरूपाचे एक सशक्त अशी आम्हाला एक संस्था उभी करायची आहे. त्याच्यामुळे पनवेलचे युवक आहेत ते सुद्धा एवढेच मजबूत आहेत, एवढेच नौजवान आहेत, एवढेच सतत क्रियाशील आहेत, परंतु त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी त्यांना उपलब्ध होत नाही. आज सरांनी ज्या प्रकारे इथं संस्था उभी केलेली आहे खरोखरच पुण्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी एक गौरवास्पद अशी गोष्ट त्यांनी इथं उभी केलेली आहे. ज्याच्यामुळे हे तरुण आहेत, हे सर्व मुलं आहेत, यांचा वेळ, यांचं कार्य हे सत्कारणी लागत आहे. अशा स्वरूपाचंच कार्य पनवेलमध्ये उभं राहावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी सरांनी आम्हाला सहकार्य करावं. आम्हाला त्याच्यासाठी त्यांचा बहुमोल असं वेळ आम्हाला त्यांनी द्यावा. आम्ही पनवेलमध्ये अशा स्वरूपातच आम्ही उभे करू आणि पुढील काळामध्ये पनवेलमधून सुद्धा समजा पनवेलचे आमचे तरुण हे तुमच्या प्रमाणच इथे राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकू शकतील, त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये ते यशस्वी होऊ शकतील. क्रीडा हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं साधन आहे. आपण याच्यामुळेच आपण आपल्या पूर्ण जीवनामध्ये क्रियाशील राहू शकू आणि हा मंत्र जपणं हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे मेहनत घेत आहात त्या खरोखरच त्याचं कौतुक करावंसं वाटतंय आणि या प्रकारेच आपण पण काम करा. आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्याचबरोबर या इथे सह्याद्रीच्या सोबत पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही समजा असं काही एखादा आम्ही समजा रोपटं लावून ते तिथे वाढू शकू अशी समजा आम्ही सुद्धा जिद्द पकडून आहोत. आपला आशीर्वाद सर आमच्या वरती राहिला तर नक्कीच आम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ शकू. आपण आम्हाला नेहमी आम्हाला सहकार्य आपण करत राहावं अशी आपला विनंती करतो. आपण येथे बोलून जो आमचा मानपान सन्मान केला त्याबद्दल सुद्धा आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. त्या सरांनी पनवेलमध्ये जी कुस्ती संकुलाची उभारणीबाबत बोलणं केले त्यासाठी खरोखरच आज सकाळी आल्यानंतर त्यांनी पनवेलच्या महापालिकेतर्फे क्रीडा संकुल जे उभं राहणार आहे त्यावर सांगितलं तर आनंद वाटला. कारण प्रत्येक महानगरपालिकेने किंवा जेटपीने या गोष्टीचा पुढाकार घेऊन मोठमोठी क्रीडा संकुल उभं व्हावी ही काळाची गरज आहे आणि अशी जर संकुल तयार झाली तरच जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. जास्त जास्त मल्ल असलेले खेळाडू तयार होतील. त्याकरता तुम्ही जी योजना आखलेली आहे ती खरोखर अतिशय स्पष्ट आहे. कारण की आज आमच्याकडे जेवढं काही सहकार्य आहे संपर्क केलं तुम्ही सहकार्य करू आणि लवकरात लवकर तुमच्याकडे संपर्क कार्य पूर्ण होईल आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे बदल समजतील अशी अपेक्षा आहे.